आधार लिंक करून शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांचे आवाहन. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये बँकांनी 71,740 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 607 गावातील 40,483 लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या गावातील ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय आणि बँक शाखेमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. योजनेचा लाभ मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. आधार लिंक केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेस पात्र असून ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत प्रसिद्ध झालेली नाही त्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी काळजी करू नये. तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा बँक शाखेत जाऊन आपले आधार लिंक करून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केली आहे. धनराज न्यूज साठी प्रवीण मुकरे, उस्मानाबाद.